शिवगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या येथील आबासाहेब काकडे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव दिनांक 12 आणि 13 रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त वैचारिक कलात्मक नवनिर्मिती करमणूक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्राचार्य भानुदास भिसे आणि उपप्राचार्य शिवाजी लांडे यांनी दिली. कॉम्रेड आबासाहेब काकडे आणि संस्थापक मुख्याध्यापिका स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांनी या विद्यालयाची 1967 80 विद्यार्थ्यांच्या संख्येवर स्थापना केली होती. आज या विद्यालयात 3500 विद्यार्थी शिक्षण घेत असून जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यशैलीतून वेगळा ठसा उमटवण्याचा यशस्वी कामगिरी केली आहे. बौद्धिक आणि क्रीडा क्षेत्रात विभागीय राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध उच्चांक प्राप्त केले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी आवश्यक असणारे आधुनिक आणि दर्जेदार तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विद्याधर काकडे आणि जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे सतत लक्ष देत आहेत. त्यामुळे विद्यालयाची यशस्वी घोडदौड चालू आहे. याचबरोबर विद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदापर्यंत काम करत आहेत. सुवर्ण महोत्सवानिमित्त दिनांक 12 रोजी सकाळी रांगोळी चित्रकला हस्तकला विज्ञान मेहंदी प्रदर्शन तर 10 हास्यसम्राट अरविंद भोंडे यांचा कार्यक्रम असा की पोटभर हसा कार्यक्रम दुपारी 1 विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. दिनांक 13 रोजी सकाळी 10 कोल्हापूर येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक अप्पासाहेब खोत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सुवर्णवेध या स्मरणिकेचं प्रकाशन आणि विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा करण्यात येईल. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, माजी सभापती डॉ टी के पूर्णाळे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, मध्यवर्ती संस्थेचे प्राचार्य शिवनाथ देवडे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी जितेंद्र कदम आदी उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहन प्राचार्य भिसे आणि उपप्राचार्य लांडे यांनी केलंय. याला 50 वर्ष पूर्ण होत आहे. 12 जून 1967 साली सुरू झालेल्या आणि आबासाहेब आणि निर्मलाताई यांनी सुरू केलेल्या या शैक्षणिक क्रांतीचं हे 3रं रोपटं आहे आणि याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण आहे होत आहे. म्हणून आम्ही या शाळेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम दिनांक 12 एप्रिल आणि 13 एप्रिल रोजी करत आहोत. तर या शाळेमध्ये अवघ्या 80 विद्यार्थ्यावर सुरू झालेली आणि स्वर्गीय निर्मलताई काकडे या शाळेच्या पहिल्या संस्थापिका मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी मोठ्या अडचणीतून ही शाळा उभी केलेली आहे आणि आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील ही एक नामांकित शाळा आहे. इथं महाराष्ट्रामध्ये नवे राज्यापर्यंत म्हणजे देशापर्यंत नाव पोहोचलेलं आहे. राष्ट्रीय पातळीवर याचे खेळाडू पण आले आणि या शाळेमध्ये काम करत असताना आम्हाला या शाळेचा फार अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी आमचे या शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे उर्फ विद्याधरजी काकडे ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे सौ हर्षदताई काकडे जिल्हा परिषद सदस्य यासुद्धा आम्हाला याचं चांगल्यापैकी मार्गदर्शन करतात आणि सगळ्या शिक्षकांना प्रेरणा देत असतात वेळोवेळी. त्यामुळं त्यांचंही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी होत असतं. 1967 ही शाळा सुरू झाली. त्यावेळेस फक्त 80 विद्यार्थी होते. आज 50 वर्षामध्ये जवळपास 3500 मुलं 50 तिकड्या आणि 100 आसपास सगळा स्टाफ या ठिकाणी काम करतो. अतिशय दर्जेदार शाळा म्हणून हायस्कूल म्हणून या विद्यालयाचं नावलौकिक संपूर्ण राज्यभर पसरत चाललेलं आहे. अनेक विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेले आहेत आणि इथला स्टाफ वगैरे फार दर्जेदार असल्याकारणानं दरवर्षी निकालाची परंपरा एकदम जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारची ही परंपरा गेल्या 50 वर्षापासून या विद्यालयाने चालू ठेवलेली आहे आणि आमचा सगळ्यांचा मानस आहे की भविष्यकाळामध्ये या विद्यालयाला अजून उंचीपर्यंत नेण्याचा आमच्या सगळ्या स्टाफचा प्रयत्न असणार आहे. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, SN मीडिया, शेवगाव.